शेवटी यार सोल्युशन काढावं लागेल या गोष्टीला. आजची परिस्थिती फार एकंदरी अवस्था कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. दिलेले आहे एकेका वॉशिंग वॉशिंग मशीनमध्ये तीन तीन मुलं आहेत जे जन्मले 2 दिवसापासून आणि फक्त 2 का 3 नर्सेसवर ती 72 मुलं सांभाळण्याची जबाबदारी फार भयानकमी आहे. आता शासनाचा निर्णय होईपर्यंत मग लोकांनी वाट पाहायची का? काल हसन मुश्रीफांनी काही घोषणा केल्या, स्वागत करतो मी त्या घोषणा. ते अंमलबजावणी केव्हा करणार आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे. परत नांदेड, आता नागपूर, संभाजीनगर, सर्व ठिकाणी एकच परिस्थिती आहे असं वाटतं तुम्हाला? जनरली जे दिसतंय मला सांग, एकाच वेळेस सगळं दिसतंय तो कोलॅप्स होत आहे ना. सारखंच ठाण्यात घडतंय, संभाजीनगरला घडलंय, नांदेडमध्ये घडतंय, नागपूरला घडतंय आणि सगळे मेडिकल कॉलेज आहे माहिती का? मग आता याचा अर्थ काय समजा, निष्कर्ष काय? सगळं दर्शनी दिसतंय की डिपार्टमेंटचं ओव्हरऑल प्रशासन कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे का असं सगळं दर्शन. बाकी ठिकाणी मी गेलेलो नाही आहे पण जनरल ऑब्झर्वेशन आहे की सगळं कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. ते कोण खरं कोण खोटं, विरोधी पक्ष नेते म्हणतात आम्ही अशा अशा प्रश्नांमध्ये शासनाला जाऊ नये, ही वेळ नाही. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. माझी भूमिका स्पष्ट आहे, आम्ही सरकारला या बाबतीमध्ये सहकार्य करायला तयार आहोत. म्हणजे खरं आहे ते खरं आहे, म्हणजे खरं असेल तर त्यावर तोडगा काढला पाहिजे. सर, नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरमध्ये घडत असतानाच धाराशिवमध्ये एका 14 महिन्याच्या बालकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे आज सकाळी. आता 10 म्हटलं, वैद्यकीय शिक्षण विभाग असो किंवा सार्वजनिक आरोग्य विभाग असो, याला शासनाने सगळे बाकीची कामं बंद करून सगळे हे जे मागण्या आहेत 500 कोटी 400 कोटी 1000 कोटी हे सगळे थांबवले पाहिजेत. तातडीने पैसा आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला दिला पाहिजे अशी माझी मागणी आहे. लाखाची औषधं लोकांकडून जमा करून युथ काँग्रेसच्या मुलांनी काल दिले. आमचा प्रयत्न राहणाऱ्या आगामी काळात सुद्धा औषधाचा ओघ चालू ठेवू आपण, जेणेकरून औषधं कमी पडणार नाही आमचा प्रयत्न राहणार आहे. परंतु आम्ही हाही प्रयत्न डॉक्टर्सशी सुद्धा काय आम्ही आज बोललेलो आहे, डॉक्टरची संघटना बोलतो आहे. परंतु कोविडच्या काळामध्ये आपण काही खाजगी डॉक्टर्सच्या सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यांनाही मी विनंती केली, म्हणलं बघा तुम्ही जर कोविडसारखी ट्रीटमेंटचा आपण जास्त डॉक्टर्सच्या जी वेकन्सीज आहेत त्या संदर्भामध्ये काही डॉक्टरच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये, हे सरकारच्या ते FGSC केव्हा होणार, रिक्रुटमेंट केव्हा होणार, माणसं येणार केव्हा, नर्सिंग स्कूल आपल्याकडे बऱ्याचशा प्रायव्हेट आहेत शासनाची आहे, ते सगळं एकंदरीत ही सगळी यंत्रणा मधल्या काळामध्ये कार्यरत राहण्याकरता काही प्रयत्न व्यक्तिगत पातळीवर मी करत आहे. मला माहीत नाही किती यश मिळेल, परंतु या गोष्टीशी मी चर्चा केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सुद्धा मी या बाबतीत बोलणार आहे आणि खाजगी डॉक्टर्स, मेडिसिन्स, नर्सेस या तीन बाबतीमध्ये काय आपलं नियंत्रण करणं शक्य आहे हा प्रयत्न आम्ही करणार आहोत, जेणेकरून मधल्या काळामध्ये शासनाचा निर्णय होईपर्यंत किमान आपल्याला यांची सेवा उपलब्ध कशी होता येईल हा प्रयत्न. कारण ह्याच्यावर कुठे क्रायसिसमधून बाहेर पडायला लागणार नाही. माणसं मरणं, पेशंट्स मरणं ही काही चांगली गोष्ट नाही आहे. आणि खरंच मी पाहतोय मध्ये नर्सेसची संख्या 40-40 डोस ट्रीटमेंटच्या ठिकाणी घेण्यासंदर्भामध्ये तिथे पेशंट्सची ऑक्युपन्सी आहे आणि क्षमता मात्र मेडिकल कॉलेजची ही फक्त 500 बेडची क्षमता आहे. मला मुद्दाम या सरकारला विनंती करायची की आपल्यामार्फत ही मागणी करायची आहे की मी असताना नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या जागा 300 नेण्याचा निर्णय घेतला होता. शासन बदललं आणि मग तो प्रस्ताव तसाच या शासनाने बाजूला ठेवलेला आहे. आणि 300 बेड हॉस्पिटल मी तर म्हणेन इथे 500 आणि इथे 500 असं जर केलं तर 1000 पेशंट्स आपण नांदेडमध्ये नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेज या दोन्ही ठिकाणून आपण करू शकतो. आपण मी पॉझिटिव्ह अँगलनी काही गोष्टी इथे मांडण्याची माझी भूमिका आहे. शेवटी याला सोल्युशन काढावं लागेल या गोष्टीला. आजची परिस्थिती फार एकंदरीत अवस्था कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे. आज आम्ही आणि वडेट्टीवारशी जाऊन आलो, मध्ये जी नवीन जन्मलेली मुलं आहेत फार वाईट बिकट अवस्था, म्हणजे 2 का 3 नर्सवर 35 मुलं आहेत ना, जी सॉरी 72 लहान बालक आहेत जे त्या वॉर्मिंग मशीनमध्ये ठेवलेले आहेत. एकेका वॉर्मिंग मशीनमध्ये 3-3 मुलं आहेत जे जन्मले 2 दिवसापासून आणि फक्त 2 का 3 नर्सेसवर ती 72 मुलं सांभाळण्याची जबाबदारी फार भयानक. म्हणजे एकीकडे एक नर्स एकाला ट्रीटमेंट देत असेल तर दुसरीकडे काय घडलं तर कळणार पण नाही, एवढं वाईट अवस्था आहे. आणि हे कोलॅप्स होण्याच्या परिस्थितीत भेटलो आणि चर्चा एखादी परिस्थिती पूर्ववत आणण्याकरता प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे हा इंटेक जो आहे 1000 ते 1200 पेशंटचा इंटेक आहे
300 खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल लागतं. मी माझ्या कालावधीमध्ये मंजूर करून निर्णय घेतला, परंतु नंतर आलेल्या सरकारने पुढं त्याचं जी काही प्रोसेस आहे ती केलेली नाही आहे. मला सरकारला विनंती करायची आहे, नांदेड शहरातलं सिव्हिल हॉस्पिटल हे 300-500 न्यावं, पण तातडीने त्याची जी प्रकार 7 एकर जागा आहे आपल्या तिकडे, 7 एकर जागेमध्ये 500 बेडचं हॉस्पिटल हे नांदेड शहरामध्ये उपलब्ध व्हावं. तिथले जे 500 बेड आहेत त्याच्यामध्ये काही वाढ थोडी करावी आणि 1000 ते 1200 पेशंट्स आपल्याकडे ॲडमिट करता येतील अशी व्यवस्था ही नांदेडमध्ये झाली पाहिजे. त्यामुळे हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि आत्तापर्यंत 41 पेशंटची डेथ झालेली आहे. आजचा आकडा आहे 41चा, ती गंभीर आहे. हे होतच नाही तर मग नागपूरमध्ये सुरू झालं आहे, तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये सुरू झालं आहे. ठाण्याचा विषय जुनाच आहे, नांदेडचा विषय आहे. त्यामुळे ओव्हरऑलचं आपण जे पाहिजे निष्कर्ष असा निघतो आहे की पूर्ण व्यवस्था कोरमडते आहे की काय हा त्यातला विषय आहे. आता शासनाचा निर्णय होईपर्यंत मग लोकांनी वाट पाहायची का? काल हसन मुश्रीफांनी काही घोषणा केल्या, स्वागत करतो मी त्या घोषणा, ते अंमलबजावणी केव्हा करणार आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे, टाईम फ्रेम काय की नाही, आमचं म्हणणं एवढंच आहे. आता आम्ही काल जवळपास आज चार दिवस जातील सर सिव्हिल हॉस्पिटल, पण ते जर झालं इथे 500 बेड, तिथे 500-600 बेड तिथे वाढवत असते, जागा भरपूर आहे तिकडे मेडिकल कॉलेजला, ते जर केलं तर 1000-1200 बेड नांदेडमध्ये. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आसपासच्या तालुक्याला जी आपली ग्रामीण रुग्णालय आहेत ती सर्व उपजिल्हा रुग्णालय म्हणून सर्वच अपग्रेड केली पाहिजे आणि त्यांना जे अद्ययावत करून त्यांना लागून ती मॅनपॉवर उपलब्ध करून दिली तर नांदेड शहरामध्ये इथला ओघ जो आहे तालुक्याचा तो कमी होऊन जाईल. आता आपल्याकडे बाजूचे तालुके बाकी जिल्हे आहेत, परभणी जिल्ह्यातला आपल्याकडे लोड आहे, हिंगोली जिल्ह्याचा लोड आपल्याकडे आहे, तिथे गंगाखेडचा आपल्याकडे लोक येतात, आपल्याकडे येणारा उमरखेडचे लोक आपल्या ठिकाणी येतात आणि शिवाय नांदेडचा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतो. त्यामुळे जवळपासची जेवढी ग्रामीण रुग्णालयं आहेत शासनाने त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय म्हणजे 100 खाटा त्या ठिकाणी होऊ शकतात, तिथे इक्विप करावं, ते स्ट्रेंथन करावं आणि त्यातून आपल्याला नांदेडचा लोड कमी करून जो सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज या दोन्ही गोष्टी झाल्या तर 1000 ते 1200 बेड आणि त्याला लागणारा स्टाफ पण त्याची रिक्रुटमेंट विनाविलंब सुरू करावी आणि काही गोष्टी खाजगीकरणाच्या माध्यमातून विशेषतः सफाईच्या बाबतीमध्ये हा केला तरच ते हायजिनिक मेंटेन होईल आणि ते सगळं कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे की माझी शासनाकडे तातडीने माझी मागणी आहे. असं सांगण्याच्या बाबतीमध्ये थोडेसे अधिकारी शासन काय, डॉक्टर शासन काय, त्यांना भीती वाटते की पहिले कारवाई होऊ शकते असं वगैरे, पण मला वाटतं की नाही बा जे समोर आलं फेस केलं पाहिजे. माझी भूमिका ही स्पष्ट, अधिकारी असो किंवा शासन असो, मग तर भूमिका स्पष्ट काय काय त्याच्यामध्ये दिसतंच आहे ना. एखादी गोष्ट जर 2 दिवसानंतर कोलॅप्स होणार असेल, आज तिथं प्रिव्हेंटिव्ह मेजर गेले पाहिजे आहे का? युद्ध आपल्या समोर कोरोना आला, आपण केलं ना युद्ध पातळी निर्णय घेते आपण, तो कोरोनामध्ये युद्ध पद होऊ शकतो. कोरोनामध्ये एवढे मृत्यू झाले नसते काळामध्ये. तेच म्हणतो मी की एखादी गोष्ट स्टाफ कमी आहे, डॉक्टर्स कमी आहेत, औषधामुळे मृत्यू झाला असं म्हणणार नाही मी, पण औषधं कमी आहे नक्की, औषधं कमी आहेत नक्की, पण भरून द्यावं लागेल. विचार अर्ज 4 लाखाची औषधं आज त्यांना आम्ही करून दिली. या मृत्यूला कारणीभूत सरकार आहे की प्रशासन आहे, काय वाटतं? बघा असं आहे, शासन म्हणून निर्णय जे घेण्याची गरज आहे ते न घेतल्यामुळे लाल फितीमध्ये झालेल्या कारभारामुळे निर्णय प्रलंबित आहेत. निर्णय आणि शेवटी आर्थिक तरतुदी याच्यामध्ये नसल्यामुळे पैसे मिळत नाही, पैसे मिळत नसल्यामुळे रिक्रुटमेंटच्या अडचणी आहेत, त्यांचे पगाराचे प्रश्न आहेत, हे सगळं म्हणजे हे सगळं डिपार्टमेंट जे आहे ह्याच्यावर खूप टाईट बसलेलं आहे. असं नाही चालणार, द्यावं लागेल तुम्हाला. तुम्हाला परवडत खाली करा, आमचं पण तुम्हाला परवडत नसेल ना, तुमच्या तिजोरीत पैसे नसतील ना, तर प्रायव्हेटली तुम्ही करा, खाजगीकरण करा, काय तुम्ही अग्रीमेंट करा, जॉईंट व्हेंचर करा, काय करायचं करा, पण लोकांच्या आरोग्याशी आपल्याला खेळता येणार नाही. परिस्थिती हाताच्या बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. सर